Hey, hello friends. Welcome to D4 Dish. Wow, हा केक तुम्ही बघतच असाल, किती डिलिशियस दिसतोय. तुम्ही हा केक तुमच्या घरी नक्की नक्की ट्राय करा. आता चला तर पाहूयात या एगलेस चॉकलेट केकची रेसिपी. अँड डोंट फर्गेट टू लाईक अँड सबस्क्राईब माय मॉम्स चॅनल अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्स. बेकिंग टिनला आपण तेल किंवा तूप किंवा तुमच्याकडे बटर असेल तर लावून घ्यायचं आहे. बेकिंग टिनला आपण मैद्याने डस्ट करून घेऊयात. मैदा आपला सगळीकडे व्यवस्थित पसरला पाहिजे, अशा प्रकारे आपण सगळीकडे मैदा व्यवस्थित स्प्रेड करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आणि उरलेला जो मैदा आहे तो आपण बाजूला काढून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, आपण 1.5 वाटी मैदा एका चाळणीमध्ये घेणार आहोत. 1.5 वाटी मैद्यासाठी आपल्याला 1 छोटा चमचा बेकिंग पावडर घ्यायची. त्याच चमच्याने मेजर करून आपण 1/2 चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे. आपण याच्यामध्ये 3 चमचे भरून कोको पावडर घ्यायची आहे. ज्या चमच्याने मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मेजर केली होती तो चमचा मी इथे कोको पावडर घेण्यासाठी वापरलेला आहे. 1.5 वाटी मैद्यासाठी आपण इथे 1 वाटी पावडर शुगर घ्यायची आहे. आपण याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि आपले सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण चाळणीने चाळून घेऊयात. आपण सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण आज केक पातेल्यामध्ये बेक करणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण एक मोठं पातेले घ्यायचं आहे. त्यात मी थोडंसं खाली मीठ टाकलं आहे आणि मिठावरती मी कुकरची जाळी ठेवलेली आहे. हे पातेलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, त्यासाठी 10 मिनटं आपण स्लो गॅसवरती हे गरम करून घेऊयात. आपलं केकचं बॅटर मिक्स करण्यासाठी या भांड्यामध्ये मी 1/2 वाटी तूप घेतलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल किंवा बटर पण घेऊ शकता. ह्यात आपण 1 वाटी दही टाकूयात. मिक्सरच्या साह्याने आपण दही आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान असं स्मूथ आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तूप आणि दही आपण 5 मिनटं छान फेट घेतलं. आपलं केकचं बॅटर तयार करण्यासाठी आपण याच्यामध्ये आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घेतलेले ॲड करत जायचे. थोडे थोडे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण याच्यामध्ये ॲड करायचे आणि आपलं केकचं बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे घरच्या घरी एकदम चटपट आपला चॉकलेट केक तयार होऊ शकतो. मुलांना हा केक खूप आवडतो, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण याच्यामध्ये ॲड करून झालेले आहेत. आपण केकचं बॅटर तयार करण्यासाठी दूध वापरणार आहोत. थोडं थोडं दूध आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोडं थोडं दूध ॲड करून आपलं बॅटर आपण परफेक्ट तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं केकचं बॅटर एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. आपण याला बेकिंग टिनमध्ये ओतून घेऊयात. थोडंसं आपण याला टॅप करून घ्यायचं आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे ते पातेलं आपलं छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बेकिंग टिन ठेवूयात आपला आणि 45 मिनिटसाठी आपण केक बेक करून घ्यायचा आहे. कदाचित त्यापेक्षा कमी वेळ पण लागू शकतो, त्यासाठी तुम्ही 25 मिनिट झाले की केक चेक करून पाहायचं आहे बेक झालं आहे की नाही. चॉकलेट केकला डेकोरेट करण्यासाठी आपण चॉकलेट ग्लेज किंवा चॉकलेट सॉस पण म्हणू शकतो ह्याला आपण तयार करणार आहोत. त्यासाठी आपण ज्या भांड्यामध्ये केकचं बॅटर तयार केलं त्याच भांड्यामध्ये 5 चमचे साखर घ्यायची आहे.
ह्यात आपण त्याच चमच्याने मेजर करून 3 चमचे कोको पावडर घ्यायची. ह्यात आपण 1/2 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. स्मूथ असं बॅटर आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. ह्यात लम्स राहिले नाही पाहिजे कोको पावडरचे. आपलं बॅटर छान स्मूथ झालेलं आहे. आपण आता गॅसवरती याला ठेवायचं आहे. सॉस करताना आपण ग्लासची फ्लेम मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेम ठेवून आपण ह्याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे, त्यामुळे भांड्याला खाली सॉस चिकटणार नाही. दहा मिनिटांनंतर पाहिलं तर आपला सॉस छान घट्ट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो. एकदम परफेक्ट असा आपला सॉस तयार झालेला आहे. आपण गॅस बंद करा. 30 मिनटं झालेली आहेत. आपण बघूयात आपला केक बेक झाला आहे की नाही. तुम्ही पाहू शकता केकला छान क्रॅक पडलेले आहे. आपण ह्याच्यामध्ये सुरी घालून पाहूयात. सुरी पण छान क्लीन आलेली आहे, म्हणजेच आपला केक एकदम परफेक्ट बेक झालेला आहे. आपण गॅस बंद करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण पातेल्यामध्येच ह्याला थंड होऊन द्यायचं आहे. केक आपला थंड झालेला आहे. आपण याला 2 लेयर्समध्ये कट करून घेऊयात. आणि आपण जो चॉकलेट सॉस केलेला आहे तो याच्यामध्ये आपण स्प्रेड करूयात. चॉकलेट सॉस स्प्रेड करायच्या अगोदर तुम्ही ह्याला थोडं शुगर सिरप म्हणजे साखरेचं पाणी थोडं लावा, त्यानंतर तुम्ही ह्याच्यावरती हा चॉकलेट सॉस स्प्रेड करा. वरचा जो पार्ट आहे तो थोडा आपण काढून टाकूयात आणि पूर्ण चॉकलेट सॉसने आपण हा केक स्प्रेड करून घेऊयात.